बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे आपली, आंबट गोड तिखट अशी भाजी आपली खायला एकदम मस्त अशी रेडी आहे. मैत्रिणींनो, माझी आई नेहमी म्हणायची, न काही भोगी तो सदाही रोगी. म्हणजेच ही भोगीची भाजी खाल्ली तर वर्षभर निरोगी राहते. पण ही भोगीची भाजी करायची कशी याची सोपी पद्धत माझ्या आईने मला सांगितलेली आहे, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, इथे पेरू घेतला आहे, ऊसाचे काप करून घेतले आहेत, गाजर मोठे बोरं आहेत कट करून घेतलेले, शेंगदाणे, वांगं, वटाणे आणि हरभरे. इथे वालाचे सोले पण घेतलेले आहेत. इथे सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असं गोल्डन करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पेस्ट बनवायची आहे. इथे आपण एका कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये टाकूयात सुरुवातीला मोहरी. जिरे टाकायचे आहेत मोहरी तटडल्यावर. इथे आपण लसूण टाकूया आणि हे लालसर करून घेऊया. इथे कढीपत्ता टाकलेला आहे, तोही छान असं तळतळू द्यायचं आहे. खमंग असं तळायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. इथे आपण शेंगदाण्याची तिळाची पेस्ट बनवून घेतलेली, ती आपल्याला एकदम अशी गोल्डन अशी तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे. खोबऱ्याची शेंगदाण्याची आपली पेस्ट बनवून घेतलेली बघू शकता. यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा भरून. इथे आहे गरम मसाला, यामध्ये तुम्ही गोडा मसालाही टाकू शकता म्हणजेच काळा मसाला. थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं यालाही तळून घेऊयात म्हणजे फ्राय करून घेऊयात थोडंसं तेल सुटेपर्यंत. बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे आणि छान असा मसाला आपला तळलेला आहे. इथे आपल्याला आता यामध्ये ज्या काही भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये एक एक करून भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. वटाणे, हरभऱ्याचे सोले, वालाच्या शेंगाचे सोले, इथे वालाच्या शेंगा आहेत, इथे गाजर, बोरं, हे सर्व काही भाज्या आपल्याला, हे ऊस आहे. ऊस टाकल्याच्या नंतर छान अशी भाजी आंबट गोड तिखट अशी होते, बोराने आंबट होते. अशा सर्व भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहेत, वांगे, शेंगदाणे असे, वरतून थोडीशी कोथिंबीर आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं तीळ टाकूयात. तीळही आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडेसे किंचित असे तीळ टाकलेले आहेत, तिळाचाही मान असतो इथे. आणि यामध्ये पाणी टाकून घेऊयात. पाणी आपल्याला भाजी तुम्हाला कशी करायची एकदम पातळ की घट्टसर अशी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. वरतून कोथिंबीर आणि थोडेसे तीळ आणि चवीपुरतं मीठ. भाजी आपली रेडी आहे. याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे आपली, आंबट गोड तिखट अशी भाजी आपली खायला एकदम मस्त अशी रेडी आहे. तुमच्याही घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून मला नक्की सांगा. थँक्यू.